Hello friends, how are you? Myself, Dada Saheb Kashid. Today, in this lecture, we will learn the appreciation of the poem of Walk a Little Slower. Appreciation of the poem हा 5 मार्काचा प्रश्न आहे परीक्षेमधला. आणि हे 5 मार्क जर तुम्हाला मिळवायचे असतील तर सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही काही महत्त्वाचे पॉईंट जर लक्षात ठेवले तर तुम्हाला मिळू शकतं. इथं क्वेश्चन असा दिलेला आहे, रीड द पोएम अँड राईट द अप्रिसिएशन ऑफ द पोएम अबाउट 12 to 15 सेंटेन्सेस. अप्रिसिएशन ऑफ द पोएम हे शिकण्याच्या वेळेस तुमच्यासमोर तुमचं बुक आवश्यक आहे. रीड द पोएम अलाउड वन्स अँड देन बी प्रिपेअर्ड फॉर द अप्रिसिएशन ऑफ द पोएम. काय लिहायचंय मग याच्यामध्ये? तर मग काही जे महत्वाचे पॉईंट आहेत तुम्हाला स्क्रीनवर दिसतील की पहिला पॉईंट आहे आपल्याला टायटल लिहायचंय. व्हॉट इज द टायटल ऑफ द पोएम? द टायटल ऑफ द पोएम इज वॉक अ लिटल स्लोअर. सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला लिहायचा तो म्हणजे पोएट और ऑथर. द पोएम इज रिटन बाय अननोन पोएट. कुणी लिहिली आहे माहीत नाही. थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामधला आपल्याला सांगायचा आहे तो म्हणजे रायमिंग स्कीम. द रायमिंग स्कीम ऑफ द पोएम इज ए बी सी बी. तीन पहिल्या तर खूप सोप्या गोष्टी आहेत, तीन महत्त्वाचे पॉईंट आणि तेही एकदम सोपे आहेत. टायटल, त्यानंतर पोएट ऑर द ऑथर अँड द रायमिंग स्कीम. नेक्स्ट आपल्याला पाहिजे आहे पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे फेवरेट लाईन. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे जे वाचतो, जे जे ऐकतो, या वाचण्यात आणि ऐकण्यामध्ये जर आपल्याला एखादी लाईन आवडली तर आपण ती लिहून ठेवत असतो. तसं या कवितेतली महत्त्वाची लाईन तुम्हाला जर आवडली असेल तर ती तुम्ही काय करायची आहे? सांगायची आहे. मग या कवितेमध्ये मला 2 लाईन आवडल्या आहेत. माय फेवरेट लाईन्स फ्रॉम द पोएम आर आय एम फॉलोईंग इन युअर फुटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. मी पप्पा तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो आहे. तुमच्या पाऊल खुणावर मी माझे पाऊल ठेवतो आहे. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. आणि कशामुळे ठेवतोय? की मला माझ्या आयुष्यामध्ये पडायचं नाही. मला कायम तुमच्यासारखं खंबीर उभा राहायचं आहे. मला माझ्या आयुष्यामध्ये सक्सेस, यश मिळवायचं आहे. तुमच्यासारखं महान कार्य करायचं आहे. म्हणून तो काय म्हणतो? आय एम फॉलोईंग इन युअर फुटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. नेक्स्ट आहे थीम, सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. पूर्ण कविता वाचल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं असेल की कवीला या कवितेमधून काय व्यक्त करायचं आहे, काय सांगायचं आहे. द इम्पॉर्टन्स ऑफ द फादर ॲज अ रोल मॉडल इज द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वडिलांचं असणारं महत्त्वाचं स्थान, ते असणारं आदर्श व्यक्तिमत्व कसं असतं हे दर्शवण्याचा प्रयत्न या कवितेमध्ये केलेला आहे. आणि हीच सेंट्रल आयडिया कवितेमध्ये व्यक्त केलेली आहे. द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू ऑब्झर्व अँड इमिटेट द लाईफ लीड बाय हिज फादर ऑर हर फादर. या कवितेमधल्या बाळाला त्याच्या वडिलाने जे जे कार्य केलं आहे त्या कार्याचं त्याला निरीक्षण करायचं आहे आणि त्याच पद्धतीने त्याला स्वतःचं आयुष्य घडवायचं आहे. हेन्स द चाइल्ड रिक्वेस्ट द फादर. आणि म्हणून तो मुलगा त्याच्या वडिलाला विनंती करतोय टू बी मोर कन्सिडरेट टवर्ड हिज हर नीड्स. आणि म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्ट जी माझी गरज आहे ती ओळखा आणि त्या गरजेप्रमाणे तुम्ही कार्य करा असं तो या लाईनमध्ये, या सेंट्रल थीममध्ये सांगतो आहे.
पुढचा महत्त्वाचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे फिगर ऑफ स्पीच. या कवितेमध्ये या पोएममध्ये एकच फिगर ऑफ स्पीच वापरलेली आहे ती म्हणजे मेटाफर. व्हॉट इज मीन बाय मेटाफर, कशासाठी मेटाफर ही फिगर ऑफ स्पीच वापरलेली आहे, फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय, तर फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषा अलंकार. व्हॉट इज मीन बाय मेटाफर, व्हेन टू अनलाइक थिंग्स आर कंपेयर्ड इम्प्लिसिटली एज इफ द टू थिंग्स आर वन एंड द सेम थिंग्स द फिगर ऑफ स्पीच इज मेटाफर. मराठीमध्ये आपण काय म्हणू शकतो की दोन गोष्टी एकच आहेत किंवा समान आहेत असे व्यक्त करायचे झाल्यास आपण मेटाफर हीच फिगर ऑफ स्पीच वापरतो, याला रूपक अलंकार असं मराठीमध्ये म्हणतात. स्पेशल फीचर्स, महत्वाचा मुद्दा आपल्याला पुढचा पॉइंट आपल्याला लिहायचा आहे तो म्हणजे स्पेशल फीचर्स. द पोएम इज अ ड्रॅमॅटिक मोनोलॉग. ड्रॅमॅटिक मोनोलॉग इज अ काइंड ऑफ पोएम, हा एक कवितेचा प्रकार आहे. इन विच अ सिंगल कॅरेक्टर अदर दॅन द पोएट स्पीक्स टू अ सायलेंट लिसनर. द स्पीच डज नॉट रिव्हील द पोएट्स ओन थॉट, स्वतःचे मत नाही आहे. इन्स्टेड थॉट्स ऑफ द कॅरेक्टर स्पीकिंग आर एक्सप्रेस्ड. त्या कवितेतला असणाऱ्या कॅरेक्टरचं विचार करून त्याच्यामध्ये स्वतःचे विचार मांडलेले असतात. इन धीस अ ड्रॅमॅटिक मोनोलॉग डिफर्स फ्रॉम अ लिरिक. हे स्पेशल फीचर्स या पोएममध्ये आहेत. शेवटचा महत्वाचा आठवा मुद्दा लिहायचा आहे वाय आय लाईक द पोएम. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती वाचत असतो किंवा ऐकत असतो. ऐकलेलं किंवा वाचलेलं आपल्याला आवडेलच किंवा आवडणार नाही असं काहीही नसतं. पण ह्या कवितेमधलं मला काय आवडलं आहे हे आपल्याला लिहिणं आवश्यक आहे, किंवा मला या कवितेतलं काय आवडलं नाही हे लिहिणं पण अपेक्षित असते. या कवितेत मला काय आवडलं, आय लाईक द पोएम बिकॉज, मला ही कविता आवडली कारण इट रिलेट्स टू अवर लाईफ सम व्हॉट. काही प्रमाणात का होईना ही कविता आपल्या आयुष्याशी संदर्भित आहे. ऑल्सो द रियालिटी इट शोज, या कवितेमधून वास्तव्य आपल्यासमोर प्रेझेंट केलेलं आहे. अबाउट द हार्ड वर्किंग फादर, कुणाचं वास्तव्य दाखवलंय तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असणारे जे फादर आहे त्यांचं जे हार्ड वर्क आहे ते व्यक्त करण्याचं काम केलेलं आहे. अँड वर्डिंग आर इझी टू अंडरस्टँड, आणि ते असं काम करतात की त्यांच्या बाळाला सुद्धा ते समजलं पाहिजे. इथं आपलं ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम संपतं, याच्यासाठी तुम्हाला 5 मार्क आहे. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे फिगर ऑफ सॉरी रायमिंग वर्ड्स. स्क्रीनवर तुम्हाला दिसतील 4 रायमिंग पेअर्स मी इथं तुमच्यासमोर स्क्रीनवर दिलेले आहेत. स्मॉल, फॉल, सी, मी, बी, मी, ट्रू आणि यू. यानंतर आपल्याला आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघायची, रिलेटेड वर्ड्स, एकमेकाशी साधर्म्य असलेले शब्द. जसं त्यांनी एक एक्झाम्पल आपल्यासमोर दिले फादर आणि चाइल्ड. पुढे आपल्याला काही शब्द शोधायचे आहेत ते म्हणजे टीचर आणि त्याच्याशी संदर्भित शब्द रिलेटेड वर्ड आपल्याला लिहायचा आहे तो म्हणजे स्टुडंट, डॉक्टर, पेशंट, गिव, टेक, टेबल अँड चेअर. थँक यू फ्रेंड्स फॉर लिसनिंग मी केअरफुली. आय होप यू अंडरस्टँड ऑल थिंग्स. थँक यू व्हेरी मच.